श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र. मोसमी पावसाचं आगमन, पेरण्यांची लगबग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ, या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. परभणी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला आहे. काही भागात शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी कापूस आणि हळद लागवड केली आहे. पेरणीच्या तोंडावर शेती कामांना वेग आला असून बाजारपेठेत खतं बी बियाणं खरेदीची लगबग दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यातही मृग नक्षत्र लागल्यापासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाऊस चांगला झाल्यानं काही भागात पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. खतं तसंच बियाणांचा काळाबाजार करणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर आहे. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथल्या साई कृपा कृषी केंद्रानं ज्यादा दरानं बियाणे विक्री केल्याप्रकरणी या केंद्राचा परवाना प्रशासनानं 7 दिवसांसाठी निलंबित केला आहे. परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांचा विजय झाला. जाधव यांना 6,01,343 तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 4,67,282 इतकी मतं मिळाली. हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या मतदारसंघात पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमानं पूर्ण वेळ काम करणार असल्याचं सांगितलं. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 52वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या निमित्तानं घेण्यात आलेल्या खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राज्याचे मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. भविष्यात पाण्याचा ताण सहन करणारी, खोलवर मुळ्या जाणारी तसंच कोरडवाहू शेतीस पूरक बियाणं विकसित करावीत, सेंद्रिय शेतीला उपयुक्त शिफारसी द्याव्यात, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणातून केलं. कृषी विद्यापीठ आणि वाव गो ग्रीन या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारी या अभिनव उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या विविध शेतांमध्ये ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिकं करण्यात येत आहेत. खरीप पेरणीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळाही विद्यापीठाच्या वतीनं भरवल्या जात आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरो तसंच सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात पोहेटाकळी इथं विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरणाचं निरंतर संवर्धन करत राहणं अत्यंत आवश्यक असून प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल असं प्रतिपादन परभणी इथल्या आत्मा प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. उन्हाळी सुट्टीनंतरच्या नव्या शैक्षणिक वर्षाला कालपासून सुरुवात झाली. परभणी शहरात श्री सारंग स्वामी विद्यालयासह जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबाची फुलं देऊन शिक्षकांनी त्यांचं स्वागत केलं. हिंगोली जिल्ह्यातही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं तसंच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक दिन परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या निमित्तानं ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. नागरिकांना वेळेत मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात 5 ठिकाणी आपला दवाखाना सुरू असून या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. अनेक गरजवंतांना आपल्या दवाखान्याचा लाभ होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी दिली. दिव्यांग व्यक्तीसोबत सुदृढ व्यक्तीनं विवाहाला पुढे यावं आणि दिव्यांगांना सामाजिक समानता मिळावी या उद्देशानं असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाच्या वतीनं प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना राबवली जाते. याअंतर्गत हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात 15 जोडप्यांना एकूण 7,50,000 रुपयांच्या अनुदानाचं वाटप नुकतंच करण्यात आलं. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.